नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। पालकांनी आपल्या मुलांना चित्रकार, संगीतकार, कलाकार बनण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी व्यक्त केलं। बालगंधर्व रंगमंदिर येथे तैलचित्रकार जगदीश ताफेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या महिलांच्या तैलचित्रांचे प्रदर्शन आयोजलेले आहे। हे प्रदर्शन 15 जून पर्यंत खुले राहणार आहे। या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर भटकर बोलत होते। यावेळी चाफेकर यांच्या माय माझी भाग 2 या तैलचित्र स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यावेळी उपस्थित होते। डॉक्टर भटकर म्हणाले, समाजामध्ये कलाकाराला पूर्वीसारखा आज देखील मान मिळत आहे। पालकांनी प्रोत्साहन दिल्यास मुले कलाक्षेत्राची करिअर म्हणून निवड करतील। मातांच्या तैलचित्रांचे प्रदर्शन पाहून मला मातृमंदिरात गेल्याचे समाधान लाभले। भारताची ओळख जगन्माता अशी असून भारतीय संस्कृती मातृप्रधान आहे। ॲडव्होकेट शिंदे म्हणाले, समाज स्वतः शाणा होत नाही तोपर्यंत समाजातील अत्याचार थांबवण्यात पोलीस यंत्रणा, कायदा व्यवस्था आणि राजकीय चर्चा बाष्पळ आणि निष्फळ ठरणार आहेत। चारित्र्यवान, शीलवान, जबाबदार, कर्तव्य दक्ष आणि सत्सविवेक बुद्धीने वागणारे नागरिक तयार होतील। त्यावेळी शस्त्रास्त्र आणि बॉम्बची गरज पडणार नाही। मात्र असे शहाणे नागरिक घडवण्याची जबाबदारी आईची आहे। खरी कला ही वैयक्तिक प्रेरणा, आईची प्रेरणा आणि आवडीतून निर्माण होत असते। माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी दिली। महाराष्ट्रात अभियांत्रिकी, MBA व MCA प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 5 लाख आहे। महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रथम प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विद्यार्थ्यांना द्यावयाचे आहेत। तदनंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रथम प्रवेश फेरीची प्रवेश यादी जाहीर केली जाणार आहे। प्रथम प्रवेश फेरीनंतर ज्या जागा शिल्लक राहतील त्या जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने दुसरी प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे। ज्या विद्यार्थ्यास प्रथम फेरीत त्याने पसंती दिलेल्या पहिल्या 3 महाविद्यालयांपैकी महाविद्यालय मिळाले असेल तो विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीमध्ये भाग घेऊ शकत नाही। या विद्यार्थ्याने प्रवेश घेऊ अगर न घेतला तरीही हा विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीस पात्र नाही। दुसऱ्या फेरीत रिक्त जागांमध्ये या विद्यार्थ्यास अधिक चांगले पसंतीचे महाविद्यालय मिळत असेल तरी हा विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहतो। अधिक गुणवत्ता असूनही हा विद्यार्थी पुढील महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाही। याच वेळी इतर कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना मात्र पुढील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेण्याची संधी भेटते। याचा अर्थ चोराला सोडून संन्याशाला पकडण्याचाच हा प्रकार वाटतो, असंही जैन म्हणाले। पुण्याच्या विकास आराखड्यात छोट्या पवारांची डेव्हलपमेंट प्लान लीक सुरू आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली। भाजपच्या वतीने जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या महाचर्चेत तावडे बोलत होते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष अनिल शिरोडे, गटनेते अशोक ऐनपुरे, नगरसेवक गणेश बिडकर, नगरसेविका मेधा कुलकर्णी, प्रदेश चिटणीस योगेश गोगावले आदी यावेळी उपस्थित होते। तावडे म्हणाले, कात्रज येथे बेकायदेशीर बांधकामामुळे पुरात मायलेकींचा मृत्यू झाला। ही घटना पुणेकरांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे। अशाच प्रकारे पुण्याच्या विकास आराखड्यात चुकीचे बदल केल्याने याच पुणेकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे। पुढील काळात निवडणुका आहेत, त्यामुळे आंदोलन करून सरकारला DP बदल करण्यास भाग पाडले पाहिजे। मोठ्या पवारांची IPL आणि छोट्या पवारांची DPL चालू आहे। शहरातील 5 बिल्डरांसाठी अनेक आरक्षणे बदलण्यात आली आहेत। हा DP नसून AP प्लान, अजित पवार प्लान आहे। या विरोधात लाखोंच्या संख्येने हरकती सूचना नोंदवणे आवश्यक आहे। या प्रश्नी विधानमंडळातही सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाईल, असं तावडे यांनी सांगितले।
फडणवीस म्हणाले, प्रशासनाने तयार केलेला हा विकास आराखडा नसून बकास आराखडा आहे। उपसूचनांमधून बिल्डर आणि स्वतःची घरे भरण्याचा प्रयत्न नगरसेवकांनी केला आहे। शहराला शाश्वत विकास आराखडा देण्यासाठी एकत्रित हरकती सूचना मांडण्यात येणार आहेत। त्यांच्यावर म्हणणे मांडण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे। औपचारिकता म्हणून सुनावणी घेतल्यास या विरोधात विधिमंडळ, न्यायालय आणि रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला। आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील गावठाणातील नागरिकांना 2.5 पैसा मिळावा, प्रिंटिंग मिस्टेक दुरुस्त करावी, या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात गावठाण भागात 2 ऐवजी 1.5 FSI करण्यात आला आहे। ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी याचा लाखो नागरिकांना फटका बसणार आहे। त्यासाठी ही चूक दुरुस्त करण्यासाठी पुणे बचाव समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। नगरसेवक संजय बालगुडे, पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर, रोहित टिळक आदींसह घरमालक या मोर्चात सहभागी झाले होते। शहराच्या विकास आराखड्यात अनेक चुका झाल्या आहेत। विकास आराखड्यात गावठाणांमध्ये 2.5 FSI करणे अपेक्षित होते, परंतु प्रशासनाने चूक करून तो चक्क 1.5 FSI केला आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून राहणाऱ्या या भागातील नागरिकांवर अन्याय होणार आहे। प्रशासनाने ही प्रिंटिंग मिस्टेक दुरुस्त करून गावठाणातील नागरिकांना 2.5 FSI ची तरतूद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। साहित्य सम्राट आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या वतीने आचार्य अत्रे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। आचार्य अत्रे यांच्या 44व्या स्मृतिदिनानिमित्त 11 ते 13 जून दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। यावेळी आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाबूराव कानडे, शिक्षणतज्ञ प्राध्यापक रमेश माणसे, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ सदानंद मोरे उपस्थित होते। या व्याख्यानमालेचे उद्घाटन माणसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। माणसे म्हणाले, शिक्षकांचे शिकवणे आणि विद्यार्थ्यांचे शिकणे यात अंतर पडत आहे। शिक्षकांवर विद्यार्थ्यांची जबाबदारी राहिली नाही। शिक्षक विषय शिकवतात परंतु विद्यार्थी शिकत नाहीत, आणि विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र विषय शिकत नाहीत। शिक्षण क्षेत्रात अनेक आमूलाग्र बदल होत आहे, याची कल्पना साधारणपणे पालकांनाच नाही तर विद्यार्थ्यांनाही नाही। त्यामुळे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षणाचा आराखडा समजून घेण्याची गरज आहे, असंही माणसे यांनी यावेळी सांगितले। कानडे म्हणाले, साहित्य सम्राट आचार्य अत्रे हे लेखक, कवी, नाटककार, वृत्तपत्रकार, समीक्षक, विनोदी वक्ता आणि सामाजिक नेते म्हणून असं प्रचंड व्यक्तिमत्व म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत। आचार्य अत्र्यांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होऊ शकत नाही असे मला वाटते। खरं तर आज आचार्य अत्रे हवे होते असं प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक वेळी वाटत असते, कारण साहित्यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा होता। त्यामुळे ते सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर डौलाने विराजमान झालेले असे एकमेव व्यक्तिमत्व होते। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। वी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल। एमी कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर, एमबीए फाइनेंस एचआर एंड मार्केटिंग, बीसीए BBA, MBA and MCA for engineering, और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी। Siddhant International School CBSE, from nursery to 5th standard, Siddhant College, transport एवं hostel facility, 22 एकड़ का विशाल campus, AICT दिल्ली और पुणे University द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। परिसरात झालेल्या दुर्घटनेतील दोषींवर आणि बेकायदा बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली।
शहराच्या सर्व बाजूंनी असलेल्या डोंगर टेकड्यांवर बेकायदेशीर बांधकामे सुरू असून ही कामे त्वरित थांबवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शिवाजीनगर येथील हवेली तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विशाखा वाडेकर आणि संस्कृती वाडेकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जिल्हा प्रशासन आणि किसन राठोड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, नगरसेवक प्रशांत बदे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. माजी गटनेते श्याम देशपांडे, विभाग प्रमुख विलास सोनवणे, बाळा ओसवाल, संतोष बुधकर, हुजूर इनामदार, राजू विटकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. गेल्या आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे शिंदेवाडी येथे दुर्घटना घडली. या परिसरात डोंगरांवर सुरू असलेले बेकायदा बांधकाम थांबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाडेकर मायलेकींच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत, गस्ती पथक स्थापन करावे, डोंगरावरील बांधकामे पाडावीत अशा मागण्यांचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी अविनाश हदगल, तहसीलदार संदेश शिर्के यांच्याकडे देण्यात आले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर डिबवे वाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.